नमस्कार, SW मराठी मध्ये तुमचं स्वागत। कोरोना अपडेट या कार्यक्रमात आपण दिवसभरामध्ये आज कोरोना बाबतीत काय महत्त्वाच्या घडामोडी घडल्या या जाणून घेऊयात। जगभरामध्ये सध्या कोरोनाबाधितांचा आकडा हा 1,59,00,000 जास्त आहे, तर यातील तब्बल 42,050 रुग्ण हे एकट्या अमेरिकेत आहेत। अमेरिकेमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा हा सर्वाधिक आहे। तसेच अमेरिकेमध्ये 1,48,000 जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे जगामध्ये सध्या अमेरिकेत सर्वाधिक रुग्णांची नोंद आहे, तर भारताचा क्रमांक हा तिसरा आहे। तसेच देशात देखील कोरोनाबाधितांची संख्या ही सातत्याने वाढते आहे। देशाने बाधितांचा आकडा हा आता 14,00,000 पुढे गेलाय। देशात गेल्या 24 तासात 49,931 नवे रुग्ण आढळले। गेले 2-3 दिवस सलग देशामध्ये 45,000 ते 50,000 मध्ये नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय, त्यामुळे देशाच्या दृष्टीने ही नक्कीच चिंताजनक बाब आहे। तर 708 जणांचा गेल्या 24 तासांमध्ये मृत्यू झालाय। सध्या देशाचा कोरोनाबाधितांचा आकडा हा 14,35,453 इतका आहे। तर धारावीमध्ये दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये देखील कोरोनाबाधितांचा आकडा हा नक्कीच वाढतोय। अद्याप महाराष्ट्राचा आकडा हा आला नाहीये, मात्र मुंबईमध्ये सध्या कोरोनाबाधितांचा आकडा हा तसा आटोक्यात आला आहे। मुंबईतील धारावी हे कोरोना स्पॉट ठरलं होतं। दरम्यान धारावीमध्ये आता कोरोनाबाधितांचा आकडा हा पूर्णतः आटोक्यात आलाय। आज धारावीमध्ये नव्याने केवळ 9 रुग्ण आढळले, त्यामुळे धारावीमध्ये सध्या कोरोनाबाधितांचा आकडा हा 2,540 झालाय। नक्कीच मुंबईकरता ही कुठेतरी दिलासादायक बाब आहे, कारण धारावीमध्ये ज्या पद्धतीने कोरोनाचं संक्रमण वाढत होतं नक्कीच हे चिंतेची बाब होती। मात्र आरोग्य यंत्रणेने सरकारने सर्वच बाबीतून प्रयत्न केल्यानंतर धारावीमध्ये ही संख्या नक्कीच आटोक्यात आली आहे, तशीच देशात जगात देखील नक्कीच येईल अशीच अपेक्षा आहे। तसेच या कोरोनाच्या रुग्णांवर जे काही उपचार करण्यासाठी लस ही संपूर्ण जगभरामध्ये तयार केली जाते, त्याबाबत नरेंद्र मोदी यांनी एक महत्वाची माहिती दिली आहे। त्यांनी असं म्हटलंय की देशातील शास्त्रज्ञ हे कोरोना विरोधातील लस शोधण्यासाठी वेगाने कार्य करतायत। जानेवारीमध्ये आपल्या देशात कोरोनाच्या चाचण्या करण्यासाठी केवळ एकच लॅब होती, आता संपूर्ण देशामध्ये 1,300 लॅब्स आहेत। देशभरात 5,00,000 टेस्ट या रोज होत आहेत, अशी माहिती देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली आहे। तसेच महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये सर्वात जास्त कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढतोय। पुण्यामध्ये कशी ही संख्या आटोक्यात येईल यासाठी प्रयत्न सुरू आहे। दरम्यान या रुग्णसंख्या लक्षात ठेवून तातडीने 3 ठिकाणी जम्बो रुग्णालय उभं करण्याची निर्देश उपमुख्यमंत्री तथा राज्याचे पालक तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव वाढलेला चालणार नाहीये, याबाबत दक्षता ही सर्वांना घ्यावीच लागणार आहे। पुणे शहर जिल्ह्यातील ऑगस्ट अखेरची स्थिती विचारात घेत नियोजन करावं लागेल। कोरोना उपाययोजना सोबतच आरोग्य विषयक पायाभूत सुविधा देखील पुण्यामध्ये असणं हे गरजेचं असणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर पुण्यामध्ये या हॉस्पिटलची उभारणी करण्याचे निर्देश हे अजित पवार यांनी दिलेले आहेत। तसेच खासगी दवाखान्यातून कोरोना उपासमारी उपचारांची मोठ्या रकमेची बिलं ही आकारली जातात। राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी या तक्रारी येतात की त्यांना त्यांच्याकडून जास्त प्रकारचे बिल रुग्णांकडून हे आकारलं जातंय, मात्र त्यावर देखील लवकरात लवकर कारवाई करण्याची देखील शासनाने निर्देश दिलेले आहेत। त्याचप्रमाणे पुण्यामध्ये देखील खासगी रुग्णालय बिल स्वतंत्र लेखा परीक्षकांच्या माध्यमातून तपासली जातील असं देखील अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। आणि शासनाच्या नियमानुसार उपचारांची दर आकारणी केली आहे का याची शहानिशा करूनच बिल दिले जावे असे देखील निर्देश जे आहेत ते अजित पवार यांनी दिलेले आहेत। कोरोना संकटाच्या काळात गेले 4.5 महिने पुणे महापालिकेने 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च हा सर्व यंत्रणा असक्षमपणे चालवण्यासाठी केलाय। कोणतीही आर्थिक अडचण ही येऊ दिली नाही आहे, परंतु राज्य शासनाने पालिकेला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे। पुणे शहरात नव्याने 3 जम्बो आयसोलेशन सेंटर जे उभे करण्यात येणार आहेत, त्यामध्ये 3 सेंटर्समध्ये ऑक्सिजन आयसीयू बेड जे उभे करण्यात येणार असून पुढील 20 PM
पीएमआरडीच्या माध्यमातून उभारण्यात येणारे यासाठी एकूण 300 कोटी रुपयांचा निधी हा खर्च लागणार आहे. त्यात राज्य शासन हे 50%, पुणे महापालिका 25%, पिंपरी चिंचवड महापालिका 12.5% आणि पीएमआरडीए 12.5% असा हिस्सा उचलणार आहे. त्यामुळे लवकरच पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आणि त्याच्या वाढणारी रुग्णसंख्याला आळा घालण्यासाठी या रुग्णालयांची मदत ही नक्कीच होणार आहे. तसेच कोलकाता नोएडा येथील कोरोनाच्या अद्ययावत प्रयोगशाळांचं पंतप्रधान यांच्या हस्ते आज ऑनलाईन उद्घाटन झालंय. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी देखील उपस्थिती लावली होती आणि पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हे देखील या ऑनलाईन उद्घाटनासाठी आज उपस्थित होते. दरम्यान राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी डॉक्टरांबाबत एक महत्वाची बातमी सांगितली आहे. ती म्हणजे डॉक्टरांना मास्क आणि पीपी किट आता शासनातर्फे दिले जाणार आहेत. रुग्णालयांनी रुग्णालयांकडून जास्त पैसे आकारू नये असं देखील त्यांनी म्हटलंय. त्यामुळे सद्यस्थितीला डॉक्टरांना पीपी किट आणि मास्क हे शासनाकडून देण्यात येणार आहे. ही अत्यंत डॉक्टरांच्या दृष्टीने महत्वाची बातमी आहे, कारण रात्रंदिवस आणि गेले 2 ते 4 महिने हे डॉक्टर सलग या रुग्णांची सेवा करतायत. त्यामुळे त्यांचं आरोग्य देखील तितकंच सुदृढ राहणं हे गरजेचं आहे. दरम्यान राज्यात उद्भवलेल्या या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या लाभार्थी असलेल्यांना देखील या योजनेअंतर्गत कोरोनावर उपचार घेता येणार आहे. तसा शासन निर्णय जारी केलाय. तसेच आरोग्य विभागाने बिलाबाबत काहीही मार्गदर्शक सूचना या जाहीर केल्या. त्यात महत्वाचं म्हणजे खासगी रुग्णालयाने कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांचं बिल आकारताना बेडचे बिल हे 4,000 प्रतिदिन प्रमाणे 7 दिवसांचे केवळ 28,000 इतकेच बिल आकारावे अशी महत्वाची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच सध्या राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन योजना योजनेअंतर्गत समाविष्ट नसलेल्या नागरिकांना देखील आता या आरोग्य योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे. त्यात 996 उपचार पद्धतींचा लाभ हा मान्यताप्राप्त दराने रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल अशी महत्वाची माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचे अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती. त्या पाठोपाठच ऐश्वर्या आणि आराध्या बच्चन यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता त्या दोघींचाही कोरोना रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे आणि त्या सुखरूप आता घरी जाणार आहेत असं ट्विट अभिषेक बच्चन यांनी केलं आहे. तसेच त्याने या ट्विटमध्ये सगळ्यांचे मनापासून आभार मानले आणि सुदैवाने त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आलाय, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय. मात्र अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन अजूनही रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. मात्र या दोघी जणी तरी कोरोना निगेटिव्ह आल्याने त्याने सगळ्यांचेच मनापासून आभार मानले. दरम्यान दुसरीकडे कल्याण डोंबिवलीत देखील सातत्याने बाधितांचा आकडा हा वाढतोय. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवलीतील रुग्णांची स्थिती ही स्थिरावली अशी माहिती आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. गेल्या 12 दिवसात कोरोनाची संख्या ही 400 आत आली आहे, कारण कल्याण डोंबिवलीत देखील दिवसागणिक 400 पुढे नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत होती. मात्र गेल्या 12 दिवसांमध्ये हा दिवसाला आकडा जो वाढत होता तो आता 400 आत आलाय. त्यामुळे नक्कीच कल्याण डोंबिवलीसाठी देखील ही दिलासादायक बाब आहे. महत्वाची गोष्ट अजून एक म्हणजे डबलिंग रेट देखील कल्याण डोंबिवलीतील कमी झाल्याची माहिती देखील आयुक्तांनी दिली आहे. तसेच संपूर्ण जगामध्ये आपल्याला माहिती आहे की कोरोना विरुद्धची लस ही शोधण्याचं काम शास्त्रज्ञ करत आहेत. दरम्यान सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने भारतात कोरोना लस ही खासगी संस्थांच्या मार्फत न देता सरकारच्या माध्यमातून त्यांचं वाटप करण्यात येईल अशी महत्वाची माहिती दिली आहे. सिरम इन्स्टिट्यूट लस निर्मिती करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळखली जाते. सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी ट्विट करत पारसी समाजासाठी गरजेपेक्षा जास्त लस ठेवण्यासंबंधी ट्विट केल्यानंतर कंपनीकडून ही माहिती दिली आहे असं वृत्त देखील हिंदुस्थान टाइम्समध्ये दिलं होतं. दरम्यान सिरम इन्स्टिट्यूटने स्पष्टीकरण देत सांगितलंय की हे 2 पारसींमधलं मैत्रीपूर्ण संभाषण होतं. एकदा लस तयार झाली की ती नक्कीच सगळ्यांसाठी उपलब्ध असणार आहे, पण त्यासंबंधी आता बोलणं हे खूप घाईचं ठरेल. ऑक्सफर्ड आणि त्यांचे पार्टनर एस्ट्राझेनेका यांच्याकडून देखील कोरोना लस निर्मिती करण्यासाठी पुण्यातील या सिरम इन्स्टिट्यूटची निवड करण्यात आली होती. त्यामुळे लवकरात लवकर या सिरम इन्स्टिट्यूटकडून या लसीची उपचार जे आहे ते लवकरात लवकर येतील अशी आपण अपेक्षा करूयात.
वाटपासंबंधी बोलताना कंपनीकडून असं सांगण्यात आलंय की लोकांना बाजारातून ही लस खरेदी करावी लागणार नाही, सरकारतर्फे याचं मोफत वाटप हे केलं जाणार आहे. एकदा लसीची चाचणी ही पूर्णपणे यशस्वी झाली की सरकारमार्फत तिचं वाटप केलं जाईल, जेणेकरून लोकांना ती थेट खरेदी करावी लागणार नाही असं देखील कंपनीने स्पष्ट केलंय. दरम्यान एकीकडे सिरम इन्स्टिट्यूट कडून देखील लसीची चाचणी होतेच आहे, तर मॉडर्ना कंपनीने देखील या कोरोना विरुद्धची लस तयार करण्यात येते आहे. मॉडर्ना कंपनीने ही विकसित केलेल्या लसीची अंतिम टप्प्यापर्यंत ही लस पोहोचली आहे. ती आजपासून अमेरिकेमध्ये ह्याच्या अंतिम चाचणीला सुरुवात होणार आहे. या फेजमध्ये 30,000 स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात येणार आहे. मॉडर्ना कंपनी, ऑक्सफर्ड विद्यापीठ, एस्ट्राझेनेका आणि दोन अन्य चीनी कंपन्यांच्या पंक्तीत सहभागी होणार आहे. या कंपन्यांनी विकसित केलेल्या लसीच्या तिसरी जी फेज आहे ती सुरू झाली आहे, त्यामुळे लवकरातच या मॉडर्ना कंपनीकडून देखील कोरोना विरुद्धच्या लसीबाबतीत आनंददायक आणि दिलासादायक बातमी नक्कीच येईल याच्या अपेक्षेत आपण सगळेच जण आहोत. तसेच कोरोनाग्रस्तांचा आकडा हा वाढत असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे, ती म्हणजे आता 400 रुपयांमध्ये कोरोना टेस्ट होणार असून एका तासात त्याचा रिपोर्ट देखील मिळणार आहे. भारतातील संशोधकांनी कोरोनावर एक खास किट विकसित केलंय, यामुळे अवघ्या 400 रुपयांमध्ये कोरोनाची टेस्टिंग करता येणार आहे. IIT खरगपूरने कोरोना रॅपिड टेस्ट ची ही निर्मिती केली आहे. रॅपिड टेस्ट किमतीच्या कमी वेळेमध्ये कोरोनाचा रिपोर्ट मिळणार आहे. तसेच स्मार्टफोन मध्ये देखील आपल्याला हा रिपोर्ट पाहता येणार आहे. तिथे एक ऍप दिलं आहे, त्या ऍपच्या मदतीने आपण आपला रिपोर्ट पाहता येणार आहे. त्यामुळे नक्कीच कोरोना विरुद्धच्या या लढाईमध्ये संपूर्ण जगभरातून नवनवीन प्रयोग केले जात आहेत. कुठे टेस्टिंग किट ह्या नवीन प्रकारे तयार केल्या जात आहेत, तर लसीवरच्या चाचण्या या एक एक टप्प्याने पुढे जात आहेत. त्यामुळे लवकरात लवकर मॉडर्ना किंवा सिरम इन्स्टिट्यूट या सगळ्याच बाबीतून कुठून लवकरात लवकर कोरोना विरुद्धची लस येईल याच्या अपेक्षेत आपण सगळेच जण आहोत. दरम्यान महत्वाची बाब राज्याच्या दृष्टीने ती म्हणजे देखील डॉक्टरांसाठी देखील आता PPE किट आणि मास्क हे उपलब्ध केले जाणार आहेत, त्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे एकंदरीतच हळूहळू आपण थोड्याफार प्रमाणात का होईना आपण कोरोना विरुद्धच्या या लढाईमध्ये एक एक पाऊल पुढे टाकतोय आणि लवकरात लवकर या सगळ्यातून आपण मुक्त कसे होऊ यासाठीच आपण सातत्याने प्रयत्न करूया. धन्यवाद.